सरकारी कार्यालय मग ते कुठलेही असो, तिथे उदास वातावरण, रंग उडालेल्या भिंती, घरघर वाजणारे पंखे, कुंद वातावरण समोर येते. मात्र नवी मुंबई RTO त्याला अपवाद ठरले आहे. आपण पाहत आहात भिंतीवर रंग देताना फार क्वचितच सरकारी कार्यालयांमध्ये अशी कल्पकता चित्तारलेली दिसते. ही कल्पकता दाखवली आहे ते शालेय मुलांनी आणि त्यांना सहाय्य केले आहे ते RTO कार्यालयाने. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी या भिंतीवर केवळ काढायचे म्हणून चित्र काढलेले नसून त्यातून एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या उपक्रमाबाबत काही नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. सारी व्यवस्था सही आहे, कोई चीज का प्रॉब्लम नाही आहे, सब हमारे हिसाब से सब कुछ सही है, संतुलन सब ठीक है. साफ सफाई को लेकर क्या? साफ सफाई एकदम बेटर है. आज के 10 वर्ष पहले से भी ज़्यादा जो है यहाँ अभी साफ सफाई अच्छी व्यवस्था है, कोई चीज़ कमी नहीं है. यहाँ पर अभी जो स्टूडेंट कॉलेज के स्टूडेंट ने किया, ये बड़ा अच्छा मैसेज मिल रहा है इससे, ताकि रोड के ऊपर सेफ्टी भी मिल रही है किस तरह से करना है. यहाँ पर जितनी भी पेंटिंग्स उन्होंने की है, इससे लोगों को बहुत अच्छा लगता है कि हमको रोड पर किस तरह से ड्राइविंग करनी चाहिए और किस तरह से सेफ्टी से हमको एक दूसरे के ख्याल रखते हुए ड्राइविंग करनी चाहिए. ये इससे हमारे को यहाँ पे एक लेसन मिलता है. ऊपर भी पेंटिंग्स हुई है आगे के फर्स्ट फ्लोर के ऊपर, वो भी बड़ी अच्छी पेंटिंग की है. उससे भी पता लगता है कि हमको कितनी अच्छी तरीके से सेफ्टी से ड्राइविंग वगैरह करनी चाहिए. तो उप प्रादेशिक अधिकाऱ्यांनी ही याविषयी माहिती दिली. एक शाळेमध्ये मुलाला घेऊन जाणारी स्त्री रस्त्याने चालत असते, परंतु जेव्हा ती मुलाला हातात धरते तेव्हा मुलगा रस्त्याच्या बाजूला असतो. तिचं जर लक्ष नसेल, ती फोनवर बोलत असते आणि मुलगा तिचा हात सोडून किंवा रस्त्यावर येण्याचा प्रयत्न करते आणि येणाऱ्या वाहनाची धडक लागून अपघात होतो. एक साधा नियम आहे की त्यांनी अशा वेळेस मुलाला रस्त्याच्या कडेच्या साईडला हातात घ्यायला पाहिजे, रस्त्याच्या बाजूला नाही. असे छोटे छोटे जरी आपण नियम पाळलेत, एक साधा नियम आहे की तुम्ही समजा रस्ता ओलांडताना जर मोबाईलवर बोलत असता, तुमचं वाहन रस्त्यावर येणाऱ्या वाहनाकडे लक्ष नसते, त्यामुळे सुद्धा अपघात बरेचसे झालेले आहेत. परंतु याला नियम नाही आहे रस्त्यावर चालणाऱ्याला, त्याच्यामुळे बरेचसे अपघात हे वाहन चालकाच्या व्यतिरिक्त वाहनाचा उपयोग करणाऱ्या इतर घटकांच्या चुकांमुळे सुद्धा होतात. मुंबई आवाजसाठी सोनल जाधव आणि पंकज बेनवंशी यांचा रिपोर्ट.